नमस्कार लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि या काळामध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला जर प्रसन्न करायचे असेल तर नऊ दिवसात नऊ रूपांना वेगवेगळे नैवेद्य आपण दाखवू शकतो तर चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे हे शुभ असते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि या दिवशी साखरेपासून केलेला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते आणि या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा किंवा दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवा अर्पण करावा हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होते पाचव्या दिवशी माता स्कंद मातेला केळी अर्पण करावी नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहे आणि या देवीला सुपारी अर्पण करावी सातव्या दिवशी काली मातीची पूजा केली जाते या दिवशी गुळाची मिठाई अर्पण करावी किंवा गुळ देखील तुम्ही नैवेद्याला ठेवू शकतात आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी नारळापासून बनवलेली मिठाई आपण देवीला अर्पण करावी नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा तर अशा प्रकारे नऊ दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे नऊ पदार्थ हे देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो व्हिडिओ आवडत असल्यास अस व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद